दोन हजार सतरा साली मुदत संपलेल्या वाहनांसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयानं एक जूनपासून प्रतिदिवशी पन्नास रुपये दंडाची आकारणी सुरू केली होती वाहतूक संघटनांनी याला जोरदार विरोध करत आंदोलन केलं होतं लोकप्रतिनिधींसह जिल्हा प्रशासनाला निवेदन देत हा दंड माफ करण्याची मागणी करण्यात आली होती याबाबत शासनानं सकारात्मक निर्णय घेऊन हा दंड माफ केला आहे या निर्णयानंतर आज कोल्हापूर जिल्हा कार डीलर असोसिएशनच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी असोसिएशनच्या वतीनं पाचशे रुपयांचं वाटप करण्यात आलं कोल्हापूर महानगरपालिकेचे इस्टेट ऑफिसर विलास साळोखे आणि सर्वेयर दत्ता पारधे यांच्याकडं ही रोपं सुपूर्द करण्यात आली यावेळी असोसिएशनचे इजाज नागरकट्टी यावेळी असोसिएशनचे इजाज नागरकट्टी समीर सय्यद विक्रम गवळी ज्योतिराम परीट बाजीराव चौगले सुधाकर सासने राजेश कोगनुळकर समीर मुल्ला यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते